मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी राजस्थान से मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शिंदे पॅटर्न वापरला। सचिन पायलट यांना राजस्थान से मुख्यमंत्री करण्यास गहलोत गटाच्या तब्बल 92 आमदारांनी विरोध दर्शवला। गहलोत गटाच्या 92 आमदारांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। हे 92 आमदार विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी गेले आहेत, त्यामुळे राजस्थानात अशोक गहलोत यांनी त्यांचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी शिंदे पॅटर्न वापरलाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। महाराष्ट्रात एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं, तर तिकडे राजस्थानात अशोक गहलोतांनी त्यांचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी 92 आमदारांच्या राजीनाम्याचं अस्त्र पुढे करत शिंदे पॅटर्न वापरलेला आहे। जितने एमएलए हैं उनमें गुस्सा है और सारे एमएलए इस्तीफा देने के लिए अध्यक्ष जी क्या जा रहे हैं। सोनिया जी, राहुल जी हमारे नेता हैं, हमारी भावनाएं वहां तक हम पहुंचाना चाहते हैं। सब एमएलए का कहना यह है कि जब सरकार को बचाने के लिए हमने काम किया तब अशोक गहलोत जी ने कहा था मैं तुम्हारा अभिभावक हूँ, कोई भी फैसला होगा तो तुमसे पूछ के करूँगा। उनकी इस बात की भी नाराजगी, गहलोत साहब इनसे बिना पूछे कैसे फैसला ले सकते हैं, इनसे राय ली जाए। गहलोत साहब भी, सोनिया जी, राहुल जी हमारे नेता हैं, उनके आह्वान पर सड़कों पर जान दे देंगे हम बीजेपी के खिलाफ लड़ने के लिए, लेकिन बीजेपी का षड्यंत्र कामयाब नहीं होना चाहिए। मुख्यमंत्री गहलोत समर्थकांच्या आमदारांनी बंड का केले त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेस अध्यक्षपदासाठी गहलोतांना मुख्यमंत्री पद सोडावं लागेल। गहलोतांना मुख्यमंत्री पद न सोडता अध्यक्षपद हवं होतं, पण एक व्यक्ती एक पद धोरणामुळे गहलोतांची अडचण झाली आहे। पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी गहलोत समर्थकांचा बंडाचा इशारा दिलेला दिसतोय। तर राजस्थान विधानसभेत पक्षीय बलाबल काय आहे त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसचे 121 आहेत, भाजपचे 70 आहेत, इतर 8 आहेत, रिक्त एक जागा आहे, एकूण जागा आहेत 200।